तुम्ही लोक आणि माझ्या मावशीच्या बंगल्यात काय करताय? आम्ही इथं भाडेकर आहोत. आपण? मी मनीषा, लीला मावशीची भाची, आणि ही सुषमा, माझी मैत्रीण. मी धनंजय माने, आणि ही माझी बायको पार्वती. नमस्कार. ही सुधा, माझ्या धाकट्या भाऊची बायको. आणि माझा धाकटा भाऊ शंतनू कुठे गेला? भाऊजी, बाई 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 बाई, हा माझा नवरा ना अगदी मुलखाचा लाजाळू आहे. नवीन मुलगी दिसली की लाजला. ए शंतनू, उठ. लीला मावशी. मनीषा, तू दिला की नाही तुला आश्चर्याचा धक्का? सारखी तक्रार करत होतीस ना, येत नाहीस येत नाहीस म्हणून. बरं केलंस बघ तू. धनंजय, ही माझी मावशी, आमची ओळख झाली. पण तू ओळखलंस का हिला? ही सुषमा, माझी बालमैत्रीण. हीच का ती? हो, आता मिरजेला शिकतीये. मला भेटायला मुंबईला आली होती. म्हटलं चल तू पण माझ्या बरोबर. आता चांगलं 4-5 महिने राहणार होतो मी इथं. आता बोल. अरे तू काय करतोस काय? हे बघा, मी ठरवलेलं आहे आता इथं राहायचं नाही. लीलाबाई एकटी होती तोपर्यंत ठीक होतं. अरे आम्हाला कळतंय की दोन मुली आल्यामुळे धोका निर्माण झालाय. अरे पण हे बघा, मुकाट्यानं कपडे भरा. तुम्हाला माहित नाही, जर का इकडे आणखीन काही दिवस राहिलो ना तर कम्प्लीट वाट लागेल. कसली वाट? ते तुम्हाला लाईक आहे झाले. काय बुमबुम झाली? काय चाललंय काय तुमचं? तुझ्या भावालाच विचार. अरे हे बघ दादा, हे नाटक खूप झालं. आता इकडनं जाणं शहाणपणाचं ठरेल. अरे काय येड बीड लागलाय काय तुला? कुठे जाणार आहेस आणि राहणार आहेस? कुठं? फुटपाथवर, एसटी स्टँडवर का झोपडपट्टीत? काय बोलतोय? आणि अभ्यासाचं काय तुझ्या? हे बघ धनंजय, हा म्हणतो त्यात तथ्य आहे. या मुली आल्यामुळे आम्हाला आणखी अवघड जाणार आहे. काहीही अवघड जाणार नाही. आपण छोटीशी कवी ना, पण जागा मिळवण्यासाठी खटपट करतो की नाही? आणि आता जाऊन जाऊन जाणार कुठं? जास्ती शहाणपण करणं नको गाच. ते बॅग उचलून ठेवा मध्ये आणि अभ्यास कर जरा. धोका फिरल्यासारखं वागतो गाच. हे परछा, तू इकडे काय रे? हे बघ, आपल्याला उद्या मेडिको कंपनी जायचंय. हा, तिकडे बाटल्यानं लेबल लावायचे काम बायकाच करतात, तेव्हा तयार राहा. चालेल, बायकांचं काम करायला लागलं तरी चालेल धनी, पण घरात बेकार बसून राहणं परवडत नाही धनी. मावशी, ए लीला मावशी, 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 तो अल्बम कुठे ग? माझ्या लहानपणीच्या फोटोंचा. अगं, या कपाटावर आहे. या कपाटावरती कोणाचा हात पोचणार? तुला वरूनच काढावा लागेल. तू असं कर, खाली जात, धनंजयला स्टूल घेऊन यायला सांग, तो देईल काढून. सुषमा प्लीज तू जा ना. ओके. बायकांचा जन्मच खोटा. रोज न चुकता बिनपाडानी करा. वैताय साला आलिया भोगासी. धनंजय भाऊ, लोकल कर, मी बघतो. धनंजय भाऊ, हाय सुषमा. अगं माझं जरा ऐकून तरी घे. सुषमा, अगं आलीस काय आणि धनंजय भाऊची नाक मारून परत चाललीस काय? काही नाही ग, लीला मावशींचा एक निरोप द्यायचा होता. सांग ना. त्यांच्या उंच कपाटावरचा अल्बम करता येत नाहीये ना, म्हणून धनंजय भाऊ स्टूल घेऊन त्यांनी वर बोलवलं होतं. अगं धनंजय भाऊजी नाहीत म्हणून प्रत्यक्षाला चाललीस मग? हा एवढा पुरुषासारखा पुरुष इथे आहे ना. सरी शंतनू जा. अगं कशाला उगीच? नाही काढील तो. नको, राहू दे ना. अगं तो उंच आहे, तू कशी काढशील? त्याच्याहून छोटा नव्हता. जा. सुषमा, तू मला एकदा निवांतपणे भेट. तुझ्याशी खूप काही बोलायचंय. पण मला बोलायचं नाहीये. अगं तू बोलू नको, नुसतं ऐकून तरी घे. जा बघू, अल्बम आमचा आम्ही काढून घेऊ. हे बघ, तुझा प्रचंड गैरसमज होतो. शट अप. हे बघ शंतनू, मी रागावले ना तर उगीच दुसऱ्याच्या घरात तमाशा होईल. अरे शंतनू, तू आलाय? हो, दादा बाहेर गेलाय ना. अल्बम कुठे आहे? हा बघ इथे. शंतनू सांभाळून रे बाबा. अरे बापरे, किती लागले पोराला. अगं मनीषा, अगं बाई तू मेहंदी लावले. सुषमा जर आतल्या खोलीत मलम आणि कापूस घेऊन ये. जा जा लवकर, किती लागले. हो शंतनू, फार दुखतय का रे? फारस नाही ग, होईल बरं. पण दुखतय थोडं थोडं. अगं हे काय प्रसादासारखं माझ्या हातात काय देतेस? लाव त्याला मलम, लाव. हळू ग, हळू. आता किती बरं वाटतंय सांगू मावशी. मग मलमच तसं आहे. हो ना, मलमाप्रमाणे एखाद्याचा हातगुण सुद्धा चांगला असतो नाही? हे काय झालं आणखी? अगं तुझा नवराच तुलावरना पडला. छान, हाही खेळ करून दाखवलास का मावशींना? खेळ कसला ग सुधा, बिचाऱ्याचा तोल गेला.
अगं ह्याला पडायची खोडच आहे. रस्त्यात सायकल वरनं पडला, मी याची पुस्तकं गोळा करून दिली तर माझ्या प्रेमात पडला, प्रेमातला संसारच पडला. त्यापासून सारखं कुठे ना कुठेतरी पडतच असतो, म्हणून तर मी ह्याला इलेक्शनला उभं राहू देत नाही. माझी खात्री आहे तिथे सुद्धा पडणार. त्याला एवढं लागलं आणि तू थट्टा कसली करतेस? थट्टा? तुझा पाय बरा आहे ना. सुश, तुझी अगदी आभार मानले पाहिजेत ग बाई. त्यात आभार कसले मानायचे? अगं कसले म्हणजे काय, माझ्या नवऱ्याला एवढं मलम लावलंस ते ही वेळेवर. आय एम टेलिंग यू शी इज व्हेरी स्वीट. मला कॉफी करून दे चल.